सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी संकट अद्याप टळलेले नाही त्यामुळे घटस्थापना विजयदशमीच्या कालावधीमध्ये भाविकांनी व भक्तांनी आरेवाडी येथील बिरोबा मंदिरात व परिसरात गर्दी करू नये असे आवाहन कवटे महंकाचे तहसीलदार बीजी गोरे यांनी केले सात ऑक्टोबर पासून कवटे मका तालुक्यातील आरेवाडीचा बिरोबा बनात बिरोबा देवाचे दसऱ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडत असतात या कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात गेली दोन वर्ष कोरोनाच्या महामारीमुळे हे सगळे सण उत्सव कार्यक्रम बंद होते सात पासून राज्य शासनाने मंदिरे देवालय उघडण्यास परवानगी दिली आहे परंतु ही परवानगी देत असताना देवाच्या मानाच्या पूजा आहेत त्या कोरोनाचे नियम पाळून मानकरी यांनी पूर्ण कराव्यात भाविकांनी या ठिकाणी येऊ नये गर्दी करू नये असे आवाहनही तहसीलदार गोरे यांनी केलं आहे शासनाने जरी मंदी उघडण्यासाठी परवानगी दिली असली तरी त्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत त्या आधी शर्तीचे पालन होणे आवश्यक आहे त्यांचे उल्लंघन कुणीही करू नये ही आपली सामाजिक जबाबदारी म्हणून सर्वांनी पार पाडावे असे आवाहन गोरे यांनी केले यावेळी बोलताना कवटे बंका पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे म्हणाले की कोरोना संपूर्ण नष्ट झालेला नाही राज्यामध्ये देशांमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे बिरोबाच्या बनामध्ये देवाच्या पूजा अर्चा असतील त्या मानकऱ्यांनी पूर्ण करून घ्याव्यात त्या ठिकाणी कोणतीही गर्दी करू नये कोरोनाचे नियम पाळावे सोशल डिस्टन्स पाळावे सॅनिटायझर वापरावे कुणीही शासनाच्या अटी व नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस ठाणे कारवाई करण्यास मागे पुढे पाहणार नाही आम्ही जे करत आहोत ते लोकांच्या फायद्यासाठी करत आहोत त्यामुळे जनतेनेही प्रशासनाला सहकार्य करावे आरेवाडीतील बैठकीसाठी एपीआय शिवाजी करे बिरोबा देवाचे ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोळेकर सरपंच सा आबासाहेब साबळे वसंत कोळेकर एन टी कोळेकर पोलीस पाटील रामचंद्र पाटील व गावातील विविध पदाधिकारी उपस्थित होते सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे मंकाळ आज कवटे महाकाळ तालुक्यामधील आरेवाडी या गावामध्ये आलेलो आहोत आरेवाडी सर्वात मोठं म्हणलं तर बिरोबा देवाचं मंदिर बिरोबा देवाच्या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी घटस्थापना दसऱ्यामध्ये होते पण कोरोनाचा काळ असल्या कारणाने याही वर्षी गेल्या वर्षी जसं पाळलं होतं त्याच पद्धतीनं याही वर्षी करायचं कवठे महांकाळ प्रशासनानं दिलेलं आहे पण आता आपल्यासोबत कवठे महांकाळचे तहसीलदार साहेब आहेत तहसीलदार साहेबांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आरेवाडी बिरेवाडी बिरोबा देवाची घटस्थापना उठवायचं घट उठवायचं या संदर्भात थोडक्यात माहिती कवटेमखळ तालुक्यामध्ये आरेवाडी इथं बिरोबा देवस्थान आहे परंपरेप्रमाणे इथं नवरात्रामध्ये घटस्थापनेचा दिवस आणि दसरा या दरम्यान मोठी गर्दी होत असते बरेचसे देवाचे कार्यक्रम असतात त्यानिमित्त गर्दी होत असते परंतु करोनाच्या या साथीच्या प्रादुर्भावामुळं जरी दुसरी लाट ओसरली असं आपल्याला दिसत असलं तरी आपल्यावरचा करोनाचा धोका हा संपूर्णपणे टळलेला नाही त्या अनुषंगानं शासनानं मंदिराच्या बाबतीत नवीन आ, दिशा दिशानिर्देश दिलेले आहेत जरी शासनाकडून मंदिरं उघडण्यासाठी परवानगी दिलेली असली तरी त्यासोबतच भाविक भक्तांनी जे करोनाच्या विषयीचे जे नियम आहेत जे नियमावली आहेत त्याचं पालन सक्तीचं केलेलं आहे त्याचं पालन प्रत्येकाला करावं लागणार आहे जसं की प्रत्येकानं सॅनिटायझर वापरणं गर्दी जमा न करणं सोशल डिस्टन्स ठेवणं म्हणजे सामाजिक अंतर ठेवणं दोन व्यक्तीच्यामध्ये त्या त्याचप्रमाणे प्रत्येकानं त्याची ल कोरोनाची लस आहे ती घेतलेली पाहिजे असे जे निर्बंध घातलेले आहेत ते सगळं पाळून आपल्याला देवस्थानचे जे विधी आहेत ते विधी करायला शासनानं परवानगी दिलेली आहे या ठिकाणी मला ग्रामस्थांना या निमित्तानं असं सांगायचं आहे की कृपया आपले जे पै पाहुणे असतील बाहेरगावचे किंवा तुमच्या परंपरेप्रमाणे घट बसवणे घट उठवणे त्यावेळेची विधी आणि त्या विधीसाठी होणारी गर्दी तर आपल्याला ही गर्दी टाळायची आहे बाहेरचे भाविक भक्त येणार नाहीत त्यांना आपण आतापासूनच सांगावं की कृपया असे कार्यक्रम इथं आम्ही बाकीचे कार्यक्रम घेणार नाही फक्त जे मानाचे कार्यक्रम आहे देवासाठी जे तेवढेच दे विधी आम्ही कमी म्हणजे मान जे मानकरी आहेत लिमिटेड संख्येनंच आम्ही त्यांच्या मानकऱ्याच्या उपस्थितीत पार पाडणार आहोत तरी कृपया बाहेरच्या जिल्ह्यातले बाहेरच्या तालुक्यातले किंवा इतर गावाहून जे ना भाविक भक्त येणार आहेत त्यांना आतापासूनच आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांना निरोप द्यावा कृपया इथं गर्दी करू नये येऊ नये या ठिकाणी याची सर्वांनी आपण दक्षता घ्यायची आहे आणि आपला जो हा नवरात्राचा जो कार्यक्रम आहे तो आपण कमी संख्येनं आणि सुरळीतपणे आपण पार पाडायचा आहे ज्या जेणेकरून आपण आपला आणि आपल्या कुटुंबाचा त्याचप्रमाणे आपल्या गावाचा आणि तालुक्याचा आपण करोनापासून बचाव करू शकू सर असं झालेलं आहे काय भक्तगणांचा असा संभ्रम झालेला आहे की केंद्र सरकारनं की असा नियम काढलेला आहे की सात तारखेला मंदिरं उघडी होणार याच्यावर आपण काय बोलू शकाल की मंदिर उघडी झाली तर भक्तजन आरेवाडी मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार का मंदिर उघडी झाली तर मी आताच म्हटलं की मंदिरं हे उघडी करण्याचं कारण म्हणजे की देवस्थानचे जे पूजा अर्चा आहे जे घटस्थापना करणं किंवा दसरा किंवा दरम्यानचे जे महत्वाचे विधी आहेत ते विधी करता यावेत त्यासाठी जी ही सोय आहे त्या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी येऊन खूप गर्दी करावी जसं की करोनाच्या पूर्वी जशा यात्रा आपण भरवल्या जात होत्या त्याप्रमाणे तशाच प्रमाणात गर्दी करावी हा त्याचा हेतू नाही त्याच्यामुळं लोकांनी बाहेरच्या लोकांनी इथे येऊन गर्दी करू नये ही विनंती आज आपल्यासोबत कवठे महांकाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री जितेंद्र सर आहेत यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की आरेवाडी बिरोबा बनामध्ये घटस्थापनेच्या दिवशी बंदोबस्त कशा पद्धतीनं लावला जाईल प्रशासनाने सणासदीच्या निमित्ताने घटस्थापनेपासून मंदिर ओढण्याची सर्वांना मुभा दिलेली आहे परंतु मंदिर उघडताना मंदिर ओढण्यात उघडताना जे सरकारने घातून दिलेल्या अटी आहेत अटी नियम शर्ती सॅनिटायझर मग सोशल डिस्टन्सिंग ह्या सगळ्या नियम पाळून हे मंदिर उडायचं आहे यामध्ये कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व ठिकाणच्या शासनाने जे द जे सांस्कृतिक कार्यक्रम आहे ते रद्द केलेले आहेत जे मानकरी आहेत मानाचे आहेत तेवढेच फक्त कार्यक्रम घेण्यात येतील प्रशासनाने एवढं खास जाणवलं लक्ष दिलेलं आहे त्याचप्रमाणे जे विरोबा मंदिर आहे आपल्या इथलं हे आपल्या महाराष्ट्रात खूप म्हणजे जागृत देवस्थान आहे आणि मोठं देवस्थान आहे संदर्भात प्रशासनाने जे आमच्या पोलीस तर्फे या ठिकाणी योग्य ते बंदोबस्त नेमलेला आहे कोणते अनिज अनिश्चितपणे घडणार नाही आणि जे नियमांचं पालन होईल ह्या दृष्टीने पोलीस या ठिकाणी सतर्क राहतील